निर्भय आनंद जीवन या संस्थेच्या वतीने तृतीयपंथी चांदनी गोरे यांच्याकडून आज पुण्यामध्ये आलेल्या वारकऱ्यांना खिचडीचं वाटप होतंय. पुण्यामध्ये आज तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल झाली आहे. पालखीच्या समवेत असणाऱ्या वारकऱ्यांना आज चांदनी गोरे यांच्या संस्थेच्या वतीने खिचडी वाटप होतंय. चांदनी, काय सांगशील? हा आमच्या संस्थेचा पहिल्यांदाच उपक्रम आहे आणि आता इथून पुढे आम्ही दरवर्षी आज पहिल्यांदा आम्ही खिचडी वाटप करत आहोत, पण पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही जेवणाची व्यवस्था करणार आहोत. आणि त्यांना बेसिक त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, म्हणजे उदाहरणार्थ रेनकोट किंवा कोणाला काही चप्पल वगैरे काही किंवा साबणाचे बॉक्स अशा काही जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा आम्ही पुढच्या वर्षीपासून वाटप करणार आहे. एकूण 1000 जणांना पुरेल असं आम्ही करून आणलेली आहे. तू काय सांग? वारकरी संप्रदाय हे वैष्णव परंपरा आहे ज्याच्यामध्ये जात पात लिंगभेद नाही होत, त्यामुळं आम्ही समाजाचा घटक आहोत, आम्ही समाजाचा भाग आहोत, म्हणूनसाठी आम्ही हा उपक्रम करत आहोत. लोकांमध्ये जनजागृती यावी तृतीय पंथांसाठी, त्यासाठी एक वेगळा संदेश समाजात पोचावा आणि समाजामध्ये आता तृतीयपंथीयांना पण एक स्थान निर्माण झालेलं आहे, त्यामुळे आता या वारीमध्ये तृतीयपंथीयांकडनं हे खिचडीचं वाटप होतं, एक वेगळा संदेश समाजामध्ये जावा यासाठी 1000 लोकांना पुरेल इतकी खिचडीचं वाटप आज चांदनी गोरे यांच्या संस्थेच्या वतीने केली जाते. याबद्दल आपल्याला काय वाटतं व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. आमच्या चेकमेटला यूट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहण्यासाठी फॉलो नक्कीच करा.